तर मित्रांनो मी प्राध्यापक खानापुरे आपण गेल्या दहा तारखेपासून वेगवेगळे मानसिक विकार कसे होतात आणि त्या विकार आपल्याला होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे आणि जर झाले असतील तर त्याच्यावरती स्वतःहून कसं उपचार केला पाहिजे याविषयी आपण काही लाईव्ह सेशन्स घेत आहोत यासंबंधीचे काही वेगवेगळे टेक्निक्स आपण बघत आहोत तर मित्रांनो की यामध्ये आपण पहिलं टेक्निक बघितलेलं आहे दी पॉवर ऑफ ॲटोसजेशन्स आणि त्याच्या आधी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण काही बेसिक गोष्टी बघितलो होतो माझा नंबर तुम्हाला माहीत आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव यावरती तुम्ही नंतर कधीही मला कॉल करून प्रश्न विचारू शकता किंवा तुमचे स्वतःचे कुठले प्रॉब्लेम विचारू शकता तर मित्रांनो की पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं होतं की आपल्याला दोन मन असतात एक बाह्यमन आणि दुसरं अंतर्मन आणि आपण बघितलं होतं की आपल्या अंतर्मनाकडे इतकी ताकद आहे की संपूर्ण शरीर आपलं संपूर्ण स्वभाव संपूर्ण व्यक्तिमत्व आणि पूर्ण आपलं जीवन ज्याला आपण नशीब म्हणतो हा पूर्ण जीवन जे आहे ना ते बनवण्याचं घडवण्याचं किंवा बिघडवण्याचं काम जे आहे ते आपल्या अंतर्मनाचं आहे पण अंतर्मन अतिशय महत्त्वाचं आहे त्या मनामध्ये ज्या पद्धतीची आपण सूचना किंवा विचार किंवा कल्पना किंवा भावना हे पाठवत असतो तर त्या पद्धतीचे रिझल्टस आपल्याला मिळत असतात हे आपण पहिल्या दुसऱ्या दिवशी बघितलं होतो आणि काल आणि परवा आपण बघितलं किंवा पहिलं टेक्निक बघितलं होतं की व्हॉट इज द ऑटो सजेशन पॉवर ऑफ ऑटो स्वयं स्वयंसूचना म्हणजे काय स्वयंसूचना किती महत्त्वाची आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि या स्वयंसूचना प्रॉपरली कशा पद्धतीने तयार केल्या पाहिजे सायंटिफिकली कशा पद्धतीने तयार केला पाहिजे आणि या स्वयंसूचना आपल्या अंतर्मनामध्ये प्रोग्रॅमिंग कसं केलं पाहिजे अंतर्मनामध्ये फीडिंग कसं केलं पाहिजे हे आपण दोन दिवस बघितलं होतं मागच्या दोन दिवस पॉवर ऑफ ॲटो सजेशन झालं तर मित्रांनो आज जे आपण बघणार आहे आज आणि उद्या आणि कदाचित अजून एक दिवस लागेल तीन दिवस तर पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पनोपचार ज्याला आपण म्हणतो तर ते आपण ह्या दोन किंवा तीन दिवसामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो की कल्पनोपचार ही टेक्निक इतकी पॉवरफुल आहे की तुम्ही जर द सिक्रेट नावाचे पिक्चर बघितलं असेल मूवी बघितलं असेल किंवा पुस्तक तुम्ही वाचलं असेल किंवा बरेचसे असे पुस्तक आहेत जे कल्पनाशक्तीवरती फक्त लिहिलं गेलेलं आहेत तर या जर पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या कल्पनेमध्ये जबरदस्त ताकद आहे की अगदी आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे त्या सगळ्या गोष्टी सहजपणे अचीव करू शकतो गाडी बंगला पैसा नोकरी यश या सगळ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो पण आज आपले विषय तो नाही आहे कदाचित जर वेळ मिळाला तर मी क्रिएटिव्ह वरती खूप छान असे एक दोन लेक्चर घेऊ शकतो की कल्पना करून व्हिज्युअलायझेशन करून आपले कुठली इच्छा कशी साध्य करायचे यावरती मी नंतर घेऊ शकतो पण आपला आत्ताचा जो विषय चालू आहे ते फक्त विकारांच्यावरती चालू आहे आत्ताचं जो वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपण आपल्याला विकार होऊ नये या पद्धतीने स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आहे यासंबंधी आपल्या हा विषय चालू असल्यामुळं मी व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून कुठली इच्छा कशी पूर्ण करायचे याविषयी आज मी बोलणार नाही पण फक्त लक्षात ठेवा की पटलावरती कल्पना करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकता तर एक अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे खूप महत्त्वाची टेक्निक आहे आणि या विषयावरती आपण आज उद्या आणि परवा असे तीन दिवस कदाचित बघू तर मित्रांनो व्हिज्युअलायझेशन किंवा कल्पनोपचार म्हणजे काय कल्पनोपचार म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये की डोळ्यासमोर डोळे बंद करून डोळ्यासमोर मन पटलावर आपल्याला पाहिजे त्या गोष्टींचे चित्र निर्माण करणे डोळ्यासमोर वेगवेगळे चित्र रंगवणे बघणे इमॅजिनेशन करणे कल्पना करणे याला आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन दी आर्ट ऑफ क्रिएटिंग मेंटल इमेजेस ज्याला आपण म्हणतो की मेंटल इमेजेस तयार करण्याची जी काही कला आहे जी काही शास्त्र आहे याला व्हिज्युअलायझेशन वगैरे असं म्हटलं गेलेलं आहे तर ह्या विज्युअलायझेशनचे उपयोग काय की आपण काय काय उपयोग करू शकतो ह्या संबंधी आज बेसिक समजून घेऊया आणि या व्हिज्युलायझेशन सिद्धांत या व्हिज्युअलायझेशन मागचं जे काय सिद्धांत आहे ते सिद्धांत आज आपण समजून घेऊ उद्या प्रॅक्टिकल आपण करू उद्या आणि परवा दिवशी दोन दिवस प्रॅक्टिकल आपण करू हा बेसिक सायन्स तुम्ही समजून घेतला तर मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही म्हणून आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर मनपटल्यावर कल्पना करून मनपटल्यावर चित्र तयार करून इमेजेस तयार करून आपण काय करू शकतो मी तुम्हाला सांगितलं की आपण स्वतःची कुठली इच्छा पूर्ण करू शकतो भरा मदे आशी आशी आज जगभरामध्ये अत्यंत वेल नोन अशी टेक्निक आहे प्रचंड सक्सेसफुल अशी टेक्निक आहे आज तुम्ही फॉरेनमध्ये जर गेला अगदी पाच लाख दहा लाख रुपये घेऊन ती लोकं तुम्हाला क्रिएटिव्हिज्युलायझेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन दि सक्सेस या नावाने ही टेक्निक शिकवतात आणि अतिशय पॉवरफुल आहे तर तुम्ही या टेक्निकच्या माध्यमातून गाडी बंगला पैसा नोकरी लग्न मान सन्मान प्रसिद्धी सक्सेस या सगळ्या गोष्टी इझिली अचीव करू शकता ओके okay. आणि त्याच्याबरोबर की आपले जे सगळे विकार आहेत ना हे विकार तुम्ही फक्त कल्पना करून घालवू शकता तुम्ही जर द सिक्रेट नावाची पी मूवी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एका लेडीला स्तन कॅन्सर झाला होता तर ते स्तन कॅन्सर त्यांनी फक्त व्हिज्युअलायझेशन करून घालवलेलं आहे आणि एकच लेडी नाही असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी फक्त कल्पना करून त्या कल्पनेच्या माध्यमातून की त्या कॅन्सर पेशी मारलेल्या आहेत पूर्ण शरीरातनं कॅन्सर नष्ट केलेले आहेत असे अनेक एक एक्झाम्पल्स आहेत म्हणून की तुम्ही व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून स्वतःचे मानसिक विकार घालू शकता स्वतःचा स्वभावमधला दोष घालवू शकता स्वतःच्या शरीरातील मनोशारीरिक आजार घालू शकता आणि त्याचबरोबर बरेचसे शारीरिक आजारसुद्धा तुम्ही घालू शकता हे लक्षात घ्या म्हणजे चिंता काळजी नैराश्य ताणतणाव त्याच्यानंतर चिडचिडा होणे आळसपणा आहे स्वभाव रागीट आहे भांडकोर रा आहे संशयवृत्ती आहे बरोबर असे अनेक मानसिक विकार आहेत ते तुम्ही काही दिवसाच्या विज्युअलायझेशनने हे घालवू शकता त्याचबरोबर भीती कुठल्याही प्रकारची भीती आता स्टेजवरती भाषण करण्याची भीती तुम्ही एक नाही तर दोन दिवसामध्ये घालू शकता त्यानंतर बरेच लोकांना लोकांच्या समोर बोलायची भीती वाटते पब्लिकमध्ये जाण्याची भीती तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो खरं मी नाव घेत नाही तर तासगावमधून एक पेशंट माझ्याकडं आलेला कदाचित लाईव्ह पण असतील ते तर त्यांचं स्वतःचं जवळपास पंधरा ते वीस एकर द्राक्ष बागायतदार आणि सगळी द्राक्ष जे आहे ना फॉरेनला एक्सपोर्ट ते करायची एवढं मोठं सगळं त्यांनी सुसज्ज अशा पद्धतीने ते सगळं केलं होतं पण त्या माणसाचं प्रॉब्लेम काय होतं तर त्या माणसाला लोकांच्या मध्ये मिसळायला आणि लोकांच्या बरोबर बोलायला प्रचंड भीती वाटायची घरातनं बाहेर पडायचे नाही आणि नंतर असं झालं ना तो विकार इतकं वाढला ना की आपण स्वतःला संपवायचंच ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला की आपलं जगून तरी का उपयोग मी चार चौघांच्या समोर बोलू शकत नाही त्यांच्यामध्ये मिसळू शकत नाही त्यांच्याशी मी गप्पा मारू शकत नाही माझं मत मी त्यांना सांगू शकत नाही तर मी जगून काय उपयोग असं त्याने विचार करून आत्महत्या करायचं खूप वेळा त्याने प्रयत्न केला होता परंतु नंतर ते चांगला विचार करून पुन्हा ते परत आले वगैरे वगैरे आणि दिसायला तरी माणूस असं की कोणीही त्या माणसाला बघितलं तर ती वाटणार की जबरदस्त असा गुंड माणूस असेल एखादा पैलवान धांगड तिप्पट असा पद्धतीचा माणूस पण चार पाच लोक जरी एकत्र आले तर त्यांच्या समोर त्यांना बोलायची भीती वाटायची त्यांच्या सुदैवाने माझं नंबर त्यांना मिळालं ते माझ्याकडे आले त्यांना मी फक्त विज्युअलायझेशन करून घेतलं विज्युअलायझेशन करून घेतलो आणि नंतर तुम्हाला सांगतो तर पंधरा ते वीस दिवसामध्ये तो माणूस पूर्ण त्या प्रॉब्लेमपासून बुक्त झाला आणि आता त्याला झालं की कमीत कमी चार पाच वर्षे झाले त्याच्यानंतर शेकडो पेशंट्स आपण कवर केलेले आहे पण चार पाच वर्ष झाले लक्षात घ्या की जो माणूस वीस एक्कर द्राक्ष बागायतदार तो माणूस आत्महत्या करायला निघालो तर फक्त किरकोळ प्रॉब्लेम काय की मला लोकांच्या बरोबर बोलता येत नाही आणि त्यांना मी कुठल्या टेक्निकने बरं केलं की फक्त विज्युअलायझेशन डोळे बंद कर आणि कल्पना कर आणि ह्या पाच चार पाच वर्ष तर तुम्हाला सांगतो जेव्हा तो माणूस द्राक्ष काढतो उतरवतो तर एक काळ्या द्राक्षीचं आणि एक बॉक्स पांढऱ्या द्राक्षांचं आणि मनुकीचं अशा पद्धतीने तो माणूस तीन बॉक्स घेऊन कारमध्ये कंपल्सरी पहिल्यांदा मला ते देऊन जातात आणि म्हणतो सर मी तुमच्यामुळं जिवंत आहे तुम्ही जर नसतं तर मी कधीच आत्महत्या केलो असतो तर इतकं टोकाचे प्रॉब्लेम जे असतात ना तर ते तुम्ही काय करू शकता की सहज ह्या विज्युअलायझेशनच्या माध्यमातून घालवू शकता तर मित्रांनो की ह्या पद्धतीने भीती जी आहे स्टेज भीती आहे लोकांच्या समोर बोलण्याची भीती आहे अलीकडे तरी हार्ट अटॅकची भीती खूप वाढलेल्या आहे अगदी जे का लोक पेशंट असतात तर त्यांचा मॅक्झिमम प्रॉब्लेम हार्ट अटॅकची भीती कुठं तर पेपरमध्ये वाचलेलं असतात टी व्हीमध्ये ऐकलेलं असतात किंवा शेजारी कोणाचं तरी हार्ट अटॅक झालेला असतो ते बघितलेलं असतात आणि त्याच्यातनं त्यांच्या मनामध्ये हार्ट अटॅकची भीती बसलेलं असते आणि खूप ते औषधोपचार करत असतात पण औषधोपचारने जात नाही पण साध्या सिंपल व्हिज्युलायझेशन टेक्निकने तुम्ही सहजपणे ते घालू शकता त्याच्यानंतर काही लोकांना इंटरव्ह्यूची भीती असते इंटरव्ह्यू चांगलं परफॉर्मन्स ते दिल केलेलं असतात पण प्रत्यक्षात इंटरव्ह्यूलाच गेलेलं असताना त्यांना ते व्यवस्थितपणे प्रेझेंट करता येत नाही बोलता येत नाही त्याच्यातनं ते माघार येतात फेल होतात तर ह्या सगळ्या जे का आहे ते सगळ्या भीती आपण घालू शकतो त्यानंतर हे विज्युलायझेशनने झोपेचं प्रॉब्लेम घालवता येतो आहे बी पीचं प्रॉब्लेम घालवता येतो आहे शुगर आहे प्रॉब्लेम घालवत होतं आहे वेट कमी करणे आणि वाढवणे मला पण आश्चर्य वाटतं माझा एकदा इचलकरंजीमध्ये वर्कशॉप झाला होता आणि जे लोक काही लाईव्ह आहेत इथं तर त्यावेळी लक्षात घ्या की एका लेडीनी आठ दिवसामध्ये अडीच किलो वजन फक्त व्हिज्युअलायझेशनने ते कमी केलेले त्यांनी मला स्पेशली भेटून सांगितलं सर मी खूप प्रयत्न करत होते पण मला जमत नव्हतं पण हे व्हिज्युलायजेशन टेक्निक तुम्ही सांगितल्यापासून मी करायला लागले आणि लक्षात घ्या एका आठवड्यामध्ये त्याने अडीच किलो जवळपास ते वजन कमी केले होते त्यामुळे वेट कंट्रोल वाढवणे किंवा कमी करणे याच्यासाठी व्हिज्युलायशन खूप चांगलं आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सर पेशंट्स ज्यांना व्हिज्युलायझेशन जमतं ना तर ती लोकं स्वतःचे कॅन्सर गाठी विरगळवलेल्या आहेत ब्रेन ट्युमर स्वतःचे घालवलेले आहेत आणि काहीतरी एक्झाम्पल्स असे आहेत ना की एक प्रयोग म्हणून त्या लोकांनी केलं होतं एक अवघड जागी गाठ उठल्यानंतर तर त्या माणसाने व्हिज्युलायझेशन करून ती गाठ तिथून गायब केलेले आणि ते ती गाठ त्याने मांडीवरती आणलेले अशीसुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यानंतर सेक्स पॉवर ज्यांचं कमी झालेलं आहे व्हिज्युअलायझेशनने ते पूर्णपणे करता येतं त्याच्यानंतर पोट साफ होत नाही ओ सी डी आहे त्यानंतर व्य व्यसन आहे ॲडिक्शन आहे तर वे, ह्या सगळे विकार जे आहेत ना हां ह्याच्यातलं काही विकार जे असतात जर समजा बरेच वर्षाची जर असतील तर तुम्हाला थोडंसं औषधोपचार घ्यायला पाहिजे ओसीडी पेशंट विकार असा आहे की तुम्हाला औषधोपचार घ्यायला पाहिजे औषधोपचार घेता घेता जर तुम्ही हा व्हिज्युलायझेशन टेक्निकचा वापर केला तर मित्रांनो सहजपणे तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता तर या पद्धतीने काही सायकोसोमेटिक डिसिजेस जे असतात मनुषारीक विकार जे असतात ते फक्त गोळ्याने जात नाही फक्त औषधाने जात नाही परंतु तुम्ही औषधोपचार करता करता जर विज्युलायजेशन टेक्निकचा वापर केला तर त्या सहजपणे तुम्ही काही दिवसामध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेमपासून मुक्त होऊ शकता त्याच्यानंतर काही लोकांना एक चांगलं वक्ता बनायचं असतं स्टेजवरती चांगलं वक्तं बनायचं आहे प्रेझेंटेशन स्किल डेव्हलप करायचं आहे तर अशा लोकांसाठी व्हिज्युअलायझेशन अतिशय उत्तम अशा पद्धतीची एक टेक्निक आहे तुम्ही अगदी एक सात आठ दिवसाच्या प्रॅक्टिसने खूप चांगलं वक्तं बनवू शकता कम्युनिकेशन स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकता तर काही घरामध्ये समजा रिलेशन्स बिघडले असतील एकमेकांची पटत नसेल तर अशावेळी तुम्ही व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून ह्या रिलेशन्स इम्प्रूव्ह करू शकता किंवा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही दोष असतील मग असे सांगितल्याप्रमाणे आळसपणा आहे राग आहेत चिडचिडेपणा आहे संशयवृत्ती आहे आपण सतत भांडत असतो दुसऱ्यांशी व्यक्तिमत्वामध्ये दोष आहेत तर ह्या दोष तुम्ही व्हिज्युअलायझेशन टेक्निकने घालू शकता आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मुलं असतात ना शाळा कॉलेजचे मुलं तर ते शाळा कॉलेजच्या मुलांच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं बदल करता येत त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांचा विकास करता समजा एखादा मुलगा आहे बऱ्यापैकी तो कलाकार आहे ॲक्टिंग करतो तर लक्षात घ्या तुम्ही जर त्याला प्रॉपर व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवला तर एक चांगलं ॲक्टर होईल एक उत्कृष्ट ॲक्टर होईल समजा एखादा मुलगा आहे तो बऱ्यापैकी खेळतो आणि जर तुम्ही त्याला व्हिज्युअलाइशन टेक्निक शिकवला तर मित्रांनो तो एक चांगलं खेळाडू होईल तुम्ही जर यूट्यूबवरती जावा की विराट कोहलीची तुम्ही मुलाखत ऐका किंवा त्याचे गाईडची मुलाखत ऐका तर विराट कोहली नेहमी म्हणतो की मी रोज रात्री झोपी जाताना व्हिज्युअलाईज करतो ही प्रत्येक प्लेयर व्हिज्युअलाइज करत असतात हे लक्षात घ्या हा एक विषय वेगळा आहे वेळ असेल मी तुम्हाला फार डिटेलमध्ये त्या विषयामध्ये घेऊन जातो नंतर तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या मुलामध्ये असलेली सुप्त कलागुण कोणती आहे एखादा मुलगा गाणे म्हणतो पण तुम्ही जर त्याला व्हिज्युलायझेशन टेक्निक शिकवला तर तो आत्तापेक्षा कितीतरी पट्टीने चांगलं गाणे तो म्हणू शकतो एखादा लिहितो लिखाण करतो लेखक आहे तर त्या मुलाला जर समजा तुम्ही व्हिज्युलायझेशन टेक्निक शिकवला उत्कृष्ट लिहिण्याचे त्याला जर व्हिज्युअलायझेशन करायला लावला तर खूप चांगला लेखक तो होऊ शकतो त्यामुळं अंतर्मनामध्ये मित्रांनो इतकी क्षमता आहे ना की आपण फक्त तीन ते चार टक्के वापरत असतो हे लक्षात घ्या एकूण मनाच्या क्षमतेचं फक्त तीन ते चार टक्के वापरतो आणि आपलं आयुष्य जगत असतो पण जर तुम्ही व्हिज्युअलायझेशन स्वयंसूचना स्वसंमोहन असे काही टेक्निक म्हणजेच अंतर्मनाचे सामर्थ्य जर तुम्ही वापरायला लागला तर लक्षात घ्या तुम्ही आत्ताच्या दोन ते तीन पट जरी क्षमता तुम्ही वाढवला भले शंभर टक्के कोणी वापरू शकत नाही वापरता येत नाही आणि गरज पण नाही पण तुम्ही फक्त दोन ते तीन टक्के आत्ताच्या क्षमतेचा जरी तुम्ही वापरू शकला तर तुम्ही एक्स्ट्रॉर्डनरी होता ऑर्डिनरी आणि एक्स्ट्रॉर्डनरी माणसांच्या मध्ये काय फरक असतो ऑर्डिनरी म्हणजे रेग्युलर तो त्याची क्षमता वापरत असतो रेग्युलर एकाग्रता रेग्युलर स्मरणशक्ती रेग्युलर क्रिएटिव्हिटी रेग्युलर कॉन्फिडन्स वापरत असतो त्याला विकसित करण्याचा तो प्रयत्न करत नाही एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे ही ऑर्डिनरी लोकांच्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा कला ते डेव्हलप केलेले असतात आपण पण गाणे म्हणतो पण लता मंगेशकर पण गाणेच म्हणतात वाक्य तीच आहेत पण ती एक्स्ट्रा ॲबिलिटी त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आपण पण क्रिकेट खेळतो विराट कोहलीसुद्धा क्रिकेट खेळतो पण तो एक्स्ट्रा ॲबिलिटीने तो खेळतो म्हणून तो आज एक्स्ट्रा ऑर्डनरी आहे आणि ह्या प्रत्येकांच्याकडे क्षमता आहे लता मंगेशकर होत आहेत प्रत्येकानं सचिन तेंडुलकर होत आहेत प्रत्येकानं अमिताभ बच्चन होत आहेत प्रत्येकानं आईन्स्टाईन होत आहेत फक्त पर्सेंटेज ऑफ सबकॉन्शियस माइंड तुम्ही किती वापरता त्याच्यावर तुम्ही ऑर्डिनरी की एक्स्ट्रॉर्डनरी हे ठरतं पण तुम्ही काही दिवस रेग्युलरली या माइंड पॉवरचा वापर जर करत गेला तर मित्रांनो किंवा ॲटलिस्ट तुमच्या मुलांना जरी हे शिकवला तर मित्रांनो तुमची मुलं खूप एक्स्ट्राऑर्डिनरी होतील हे तुम्ही लक्षात घ्या तर या पद्धतीने कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मानसिक विकारापासून मुक्त होण्यासाठी स्वभावमध्ये व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनेक मनोशारीक विकार घालवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा आपण काय करू शकतो की हिपनॉटिजम सॉरी आपल्या ह्या कल्पनाशक्तीचं व्हिज्युअलायझेशनचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो मी आध्यात्मिक प्रगती ह्याच्यामध्ये जात नाही कारण आज आपल्याला ओके okay.